किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये बाललैंगिक अपराध संरक्षण कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यात बाललैंगिक अपराध संरक्षण कायदा पोस्को 2012 या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यक्रम हा विधी सेवा समिती व यावल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. किनगाव येथे डोणगाव रस्त्यावर इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल आहे. या स्कूलमध्ये यावल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश सुनील बा वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली बाललैंगिक अपराध संरक्षण कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच या संदर्भात माहिती दिली, तसेच पोस्को कायद्याची ओळख करून दिली. जर आपल्याला कोणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल तर याबाबत आपण आपले पालक किंवा शिक्षकांना माहिती दिली पाहिजे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन विधी सेवा समिती व यावल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमात शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील, चेअरमन मनीष कुमार पाटील, प्राचार्य अशोक पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भालेराव यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे CM झोपे, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका अहिरराव मॅडम व विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मित्र मंडळी, शेजारी किंवा आपले जे रोजचे परिचय आपले त्यांच्या बागेत येतात. 90-95% गुन्हे हे त्यांच्या बागेत येतात. आता तिला नेमके नाते काय म्हणायचे होते ते मला कळले. त्याच्यामध्ये आई वडील असतील, बहीण भाऊ असेल, याचा जो टच असतो तो गुड टच असतो. मग एकदम सोपा सांगतो तुम्हाला की जो टच तुम्हाला सुखद वाटतो, जो टच तुम्हाला सन्मान देऊन जातो, देतो ना सन्मान देतो, किंवा जो टच तुम्हाला सुरक्षेची भावना प्रदान करतो, तो टच हा गुड टच आहे. मग आपल्याला बघा, शाळेत सुद्धा आपल्याला शिक्षक टच करतात. एखाद्या वेळेस आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतात, है ना, आपण काही चांगलं काम केलं तर काय बोलतात त्याला शाबासकी मिळतो. तो टच कसा असतो, गुड टच असतो. आपण एखादं चांगलं काम करून किंवा समजा एखाद्या कार्यक्रमात आपण भाग घेतला, विजय झालो, आपली असली किंवा जी असली त्यांना तो खटला ऐकता येत नाही. फक्त आरोपीचा वकील आणि क्रियादीचा वकील या दोन भागांना तिथे प्रवेश असतो. त्यानंतर पेपर मध्ये जे लिहून येतात, आपण बघतो की अशा प्रकारचा त्याचा झाल्याचा लिहून येतात, तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं किंवा त्या मुलाचं मुलीचं नाव येऊ नये याची ही खबरदारी शासनाला घ्यावी लागते. त्यामुळे त्याचं नाव त्यामध्ये येत नाही. वारंवार त्याला कोर्टाच्या चक्रा मारायची गरज नसते. असे खूप सारे फॅसिलिटीज त्याच्यामध्ये केलेले आहेत. मी याच्यामध्ये नेमकं कशी गुन्हे होतात, आता तुम्हाला मी एवढं यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते. या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000 खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000 खरेदीवर शूज फ्री आणि 5000 खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून.